नमस्कार मित्रांनो टिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये माई मस्त लाडू वळणार असतात तेव्हाच अप्पू तिकडे येते म्हणते की माई अगं तू आत्ता हे लाडू वळते का या लाडवाचा वासना अख्ख्या घरभर पसरलाय कधी एकदा खाते ना असं झालंय ते एकूण पन्ना म्हणते की अगं जर कसे गरम गरम लाडू वळायला घेतले ना तर त्या वासाने लाडू न ना आवडणाऱ्यालाही आकर्षण होतं त्यात तर तू दोन जीवाची आहेस तेव्हा आता अप्पू म्हणते माई तू आत्ता हे लाडू करतेय मग मगाशी तू त्या छोटूला कुठला लाडू खायला दिलास कारण नाही म्हणजे जर का काहीही गोडाचं बनवलं तर सगळ्यात आधी तू ते देवाला नैवेद्य दाखवतेस ना तेव्हा माई म्हणतात अगं हो परंतु देव कधी कोणत्या रूपात आपल्या घरी येईल माहिती नाही आणि त्या लहान मुलाने इतक्या आवडीने तो लाडू खाल्ला त्यातच देव पावला की नंतर पन्ना विचारते पण पन अप्पू तो तुझ्याकडे निबंध शिकायला कसा आला तेव्हा अप्पू म्हणते नाही ग शिकायला नाही आलेला तो वाचून दाखवायला आला होता त्याचं काय झालं त्याच्या शाळेतनं स्पर्धा आहे आणि म्हणून मी काल त्याला निबंध कसा लिहायचा ते शिकवत होते तेव्हा पन्ना म्हणते अच्छा म्हणजे काल जो उशीर झाला तो याच कारणामुळे का अप्पू म्हणते सॉरी मला असं वाटलं जर खरं सांगितलं तर तुम्ही चिडाल की काय मग माई म्हणतात अगं आपल्या घरी चांगल्या कामासाठी कोणी कधीच कुणालाही बोलत नाही तर पन्ना विचारते अगं पण त्याच्या वडिलांनी तो टायपरायटर परत केला नाही तरीही तू त्याला शिकवलंस तेव्हा अप्पू म्हणते त्याचे वडील भंगार विकतात ही गोष्ट वेगळी आणि तो शाळेत जातो खूप मेहनत करतो त्याला काहीतरी शिकायची इच्छा आहे ही गोष्ट वेगळी म्हणूनच त्याला असं मदत न करणं मला योग्य वाटलं नाही तेव्हा माई म्हणतात हो अगदी बरोबर तर पन्नास सांगते आणि यामुळे शशांकलासुद्धा तुझा अभिमानच वाटेल त्यानंतर अप्पू आता माईंनी बनवलेला गरमागरम लाडू घेऊन तिथून निघून जाते काही वेळानंतर कुकी अमेय आणि सुमी देखील गणपतीच्या डेकोरेशनची तयारी करत असतात तेव्हा कुकी म्हणतो की आत्तापासूनच बाबांचा रायटर हा विषय पूर्णपणे बंद करायचा पण घरात सणासुदीचं वातावरण आहे ना, ना आणि आता ना आपण तो भंगारवालाच बदलूया दुसऱ्या कुणाला तरी भंगार विकत जाऊ तेव्हाच आता तो भंगारवाला दादा त्याच्या मुलासोबत येतो आणि म्हणतो की साहेब का उगीच गरीबाच्या पोटावर मारताय तेव्हा कुकी म्हणतो काय रे बाबा आता का आला सिकडे तेव्हा आता तो छोटू लगेच म्हणतो की अप्पू ताई कुठे आणि तो अप्पूला आवाज देतो अप्पू बाहेर येते तेव्हा तो खुश होत म्हणतो की आज ना मला फर्स्ट प्राईज मिळालंय तेव्हा माई म्हणतात त्या निबंधामुळे का तर तो भंगारवाला दादा म्हणतो ताई हे सगळं तुमच्यामुळेच शक्य झालंय आणि अरे छोटू त्यांना ट्रॉफी दाखव ना तेव्हा आता विश्वास देखील खुश होत अप्पूला ती ट्रॉफी दाखवतो अप्पू देखील त्याचं खूळ शोध खूप कौतुक करत असते कुकी शशांक आणि इतर सर्वांना हा सगळा नक्की काय प्रकार आहे ते कळतच नाही तेव्हा पणांना सांगते की कशा पद्धतीने छोटूला निबंधाची भीती वाटत होती अप्पुनेच त्याला निबंध लिहायला शिकवलं त्यानंतर आता तो भंगारवाला म्हणतो की आणि आजपर्यंत तर मी लोकांनी फेकलेल्या जुन्या ट्रॉफ्या अनेक गोळा केल्या असतील परंतु नवी कोरी ट्रॉफी अशी घरात येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं अशी येणार म्हणा मी आजपर्यंत पोराला कधी पाठिंबाच दिला नाही परंतु जेव्हा मला आज शाळेत बोलावलं माझं खूप कौतुक झालं तेव्हा तर मला आबाळच ठेंगणं झालं आणि हे सगळं या ताईंमुळे झालंय असं म्हणत अप्पूचं कौतुक करतो अप्पू सांगते अहो मुळात तुमचा मुलगा च खूप हुशार आहे त्याला न खूप शिकवा त्यानंतर कुकी म्हणतो अरे ज्या निबंधामुळे ही ट्रॉफी मिळाली आहे तो वाचून तरी दाखव तेव्हा आता विश्वास सर्वांना त्याने लिहिलेला निबंध वाचून दाखवतो आणि त्यानंतर शशांक अप्पूचं कौतुक करत म्हणतो तू फक्त त्याच्या मनातील इंग्रजीची भीतीच नाही घालवली तर त्याच्या वडिलांच्या कामाबद्दल त्याच्या मनात आदर देखील निर्माण केलास कुकी म्हणतो हो आणि मेसेजसुद्धा छान आहे की कोणतंही काम हलकं नसतं तर तो व्यक्ती आता गायनेच जाऊन बाहेर ठेवलेला टाइपरायटर आत घेऊन येतो तेव्हा अमे म्हणतो अरे हा तर टाइपरायटर घेऊन आलाय त्यावर तो व्यक्ती सांगतो की ज्याची वस्तू आहे ना त्यालाच परत करायला आलो आहे तेव्हा शशांक म्हणतो या टाईपरायटरचे मी हवे तेवढे पैसे तुम्हाला देतो परंतु प्लीज हा टाइपरायटर आम्हाला द्या तेव्हा तो व्यक्ती म्हणतो अहो साहेब कशाला लाजवताय पप्पू म्हणते की अहो दादा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मुळात हा टायपरायटर मिळावा म्हणून मी नाही शिकवलं तुमच्या मुलाला तेव्हा तो व्यक्ती बोलतो हो ताई माहिती आहे मला जर तसं असतं तर तुम्ही आधीच अट घातली असती ना तुम्ही तर निरपेक्ष भावनेने शिकवलं आणि मीच मूर्ख आहे तुम्ही तर माझ्या मुलाला ते जाड पुस्तकसुद्धा असंच देऊन टाकलं परंतु मी तर चार पैसे जास्त मिळावे म्हणून ताणून धरलं होतं मी माझ्या मुलाला इतकी मदत केली म्हणूनच त्याची गुरुदक्षिणा म्हणून मी हे टायपरायटर परत करतोय असं सांगतात तेव्हा छोटू देखील म्हणतो ताई प्लीज घे ना तर माई म्हणतात हो अप्पू त्यांचं मन राखण्यासाठी आणि या छोटूसाठी घे शशांक आता बक्षीस म्हणून विश्वासला काही पैसे देतो आणि सांगतो की तुला हवी ती पुस्तकं यातून घे आणि जर का काही मदत लागली तर बिंदास तिथे ये आम्ही सगळे मिळून तुला शिकवू आणि तुझी अप्पूताई तर आहेच विश्वास अप्पूला प्रॉमिस करतो मी मन लावून अभ्यास करील आणि तुमच्या सगळ्यांसारखं शहाणं हो आणि शशांक आता त्या व्यक्तीकडून ते टाईपरायटर घेतो छोटू माई आणि पन्नाच्या पायापडून आशीर्वाद घेतो अप्पूला हात समोर करतच कुकी गँग स्टाईलने अभिवादन करतो आणि त्यानंतर ते दोघेही कानिटकरांचा निरोप घेऊन निघून जातात तेव्हा शशांक अप्पूला सॉरी म्हणतो आणि सांगतो की मी खरंच या टाईपरायटरवरून तुला खूप काही बोललो परंतु मला तुझा खूप अभिमान वाटतो तू फक्त हे टाईपरायटर परत आणलं म्हणून नाही तर आज तू एक विद्यार्थी घडवला म्हणून ते कुकी खुश होत म्हणतो वा क्या बात है नंतर रात्री आता शशांक रूममध्ये पाणी पित असतो अप्पू मागून येते आणि जोराने शिंकते शशांकच्या हातातील वाटीच खाली पडते आणि तो म्हणतो की अगं हे काय आहे तेव्हा अप्पू सांगते माहिती नाही परंतु अचानक ना खूप शिंका येत आहे मग अशी कंट्रोल कसं करणार ना तेव्हा शशांक म्हणतो तुला काय सर्दी झाली का आणि होणारच दिवसभर धुळीत अशी काम करत होती तू ना एक नंबरची हलगर्जीपणा करतेस तेव्हा अप्पू म्हणते अजिबात नाही मी केअरलेस नाहीये तेव्हा शशांक म्हणतो तू मास्क लावून काम केलं परंतु ते धुळीचे हात नाका तोंडाला लावत होती त्याचं काय ते काही नाही आता तुला ना ब्लड टेस्ट करावीच लागणार अप्पू म्हणते अरे मला काय झालंय फक्त साधी शिंका आली तेव्हा शशांक म्हणतो मी सुद्धा धुळीत काम केलं ना मला कुठे शिंका आली आणि तितक्यातच त्याला शिंक येते तेव्हा तो पटकन बाजूला जातो म्हणतो की साधी एकच तर शिंक होती अप्पू म्हणते आता तुलासुद्धा ब्लड टेस्ट करावी लागणार हं आणि आपण एक काम करायचं का घरातील सगळ्यांचीच टेस्ट करून घेऊ कारण माझा बाबा आहे ना रुटीन चेकअप म्हणून ड्रायवर दादा मावशी आत्ती सगळ्यांचीच टेस्ट करत असतो म्हणून आता जर ब्लड टेस्ट होणार असेल ना तर घरातील सगळ्यांचीच व्हायला हवी तेव्हा शशांक म्हणतो होय कल्पना ही कल्पनासुद्धा चांगली आहे तसंही आपल्या घरात बरेच सिनियर सिटीझन आहेत म्हणा तेव्हा अप्पू म्हणते की फक्त त्यांची नाही हं जर माझी करायची असेल तर सगळ्यांचीच ब्लड टेस्ट व्हायला हवी तितक्यात माई येतात आणि का बांधताय असं विचारतात तेव्हा अप्पू आता माईनं ब्लड टेस्टबद्दल सांगते माई म्हणतात ते जाऊ द्या आधी हा काढा घ्या अप्पू आता तू प्रेग्नेंट आहेस म्हणून जरा काही झालं तर लगेच डॉक्टरांकडे जायचं नसतं असे घरगुती उपाय करायचे असतात कारण ते औषधांचे काय म्हणतात साईड इफेक्ट होतात ना आणि हा काढा मी फक्त तुला एकटीलाच नाही तर घरातील सगळ्यांनाच देणार आहे असं सांगतात अप्पूला काही तो काढा प्यायचा नसतो ती म्हणते की मी काढा पिते पण ब्लड टेस्ट ना सगळ्यांनी करायची माई म्हणतात ते बघू नंतर आधी तू हा काढा पी आणि त्या तिथून निघून जातात अप्पू त्या काढ्याचा वाज घेत वेडावाकडा चेहरा करते आता अप्पूने तो काढा प्यावा म्हणून शशांक म्हणतो चल छोटी कॉम्पिटिशन लावू तीन म्हणायच्या आत कोण हा पटकन काढा संपवेल ना तो जिंकेल तेव्हा आता शशांक घटकन तो काढा पिऊन टाकतो कप खाली ठेवतो अप्पूने मात्र एकच घोट पिलेला असतो आणि शशांकचं लक्ष नसताने पटकन ती दोघांचेही कप एक्सचेंज करते आणि शशांकला म्हणते की काय रे खडूस ट्रामेबाज हे शोभत नाही तू चिटिंग केलीस तेव्हा शशांक हसतच हो म्हणतो काय ग मी काय लहान लेकरू आहे का काय वाटलं मला कळणार नाही का चल गुपचूप तुझा हा काढा संपव असं सांगतो अप्पू मात्र नकार देत असते त्यानंतर शशांक समजावतो की अगं तू पहिली गोष्ट वेगळी होती परंतु आता तू जे काही करशील त्याचा परिणाम आपल्या बाळावर होईल त्यामुळे बाळासाठी तरी पी असं म्हणत खूप समजुतीनंतर आता अखेर अप्पू तो काढा संपवते आणि त्यानंतर दोघेही बेडवर येऊन बसतात तेव्हा शशांक म्हणतो आता एका गोष्टीची खात्री पटली मला आधी मी एका आज बाळ सांभाळत होतो तुझ्या डिलिव्हरीनंतर मला दोन दोन बाळ सांभाळावी लागणार तेव्हा आपू वैतागत म्हणते काय तुम्हाला बाळ म्हणालास आणि उशीनेच शशांकला मारू लागते अखेर शशांक तिची माफी मागतं आणि प्रेमानेच तिला मिठी मारतो तर पुढील भागात अप्पू आणि शशांक घरातील सर्वांना सांगतात आज रात्री ना आठ वाजेच्या आतच जेवायचं आहे आणि उद्या सगळ्यांची ब्लड टेस्ट करायची आहे कुकी मात्र घाबरूनच नकार देतो आणि अखेर काही वेळाने जेव्हा एक मुलगी ब्लड सॅम्पल घ्यायला जाते तिने फक्त कापसाचा बोळा फिरवताच कुकी जोरजोराने ओरडू लागतो आणि मला इंजेक्शनची खूप भीती वाटते ओ हो असं सांगत असतो अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा